नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. उरण तालुक्यात नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. विविध ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवडीनंतर उपसरपंच निवड प्रक्रिया आज शांततेत पार पडली. उरणमध्ये ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याची पाहायला मिळाली. मात्र महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. प्रतिष्ठेच्या जासई, दिगोडे आणि ऐतिहासिक चिरनेर या तीन ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकलाय. शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी उरणमधील ग्रामपंचायतींमध्ये नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंचांची निवड करण्यात आली. जासईमध्ये इंडिया आघाडीचे संतोष गरज सरपंचपदी निवडून आलेत, तर उपसरपंचपदी माईताई पाटील विराजमान झाल्यात. यावेळी सरपंच संतोष गरज, उपसरपंच माईताई पाटील यांच्यासह सदस्यांचा सत्कार करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गरज, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, डॉक्टर मनीष पाटील, काँग्रेसचे उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते मिलिंद पाडगावकर, अखलाक शिलोत्री, धर्माशेठ पाटील, कामगार नेते रविशेठ गरज, यशवंत गरज, संजय ठाकूर, मुरलीधर ठाकूर, रमाकांत म्हात्रे, शेकापच्या उरण तालुका महिला अध्यक्षा सीमा गरज यांच्यासह जासई ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना सरपंच संतोष गरज यांनी सांगितलं की गेल्या 7 वर्षांमध्ये जासई ग्रामपंचायतीच्या परिसरातील विकास हा जनतेसमोर आहे. याच विकासाच्या आधारे जनतेने आम्हाला पुन्हा एकदा जनसेवा करण्याची संधी दिली आहे. आम्ही देखील एक पण केलाय, तो म्हणजे जासई ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील एक नंबरची सुपर मॉडेल ग्रामपंचायत बनवण्यासाठी येणारी 5 वर्ष आम्ही काम करणार आहोत. ते राजकारणाचा भाग होता, टीका झाल्या असतील तर त्याला उत्तर दिलाय ना आमच्या जनतेने. 17 पैकी 12 जागा जिंकल्यात, आणखी काय पाहिजे? जी काही समस्या आहे ती सोडवली जाईल, जासई एकदम मॉडेल बनवणार. चिरनेर ग्रामपंचायतीत पार पडलेल्या सरपंच आणि उपसरपंच निवड प्रक्रियेत भास्कर मोकल यांची सरपंचपदी तर सचिन गवाडी यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. पंचायत समिती सभापती राहिलेले भास्कर मोकल यांच्याकडे असलेला प्रशासकीय कामाचा अनुभव आता चिरनेर गावचा विकास करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यामुळे आपल्या अनुभवाच्या जोरावर आपण आपलं चिरनेर गाव विकासाच्या पटलावर नेल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास नवनिर्वाचित सरपंच भास्कर मोकल यांनी व्यक्त केलाय. आमच्या गावामध्ये महागणपती बघण्यासाठी या पंचक्रोशीतच नाही, नवी मुंबई, मुंबई इथून सुद्धा लोक येतात. एक नावाजलेलं मंदिर आहे, परंतु तिथं आता सर्वात मोठी समस्या आहे की एक सिंगल गाडी जात असली तर समोरून गाडी आली तर ती पास होत नाही, त्याच्यामुळे लोक परत तिथे येण्यास नाक मुरडतात. तर तो सर्वात आधी प्रश्न हाताळून तो रस्त्याचं रुंदीकरण कसं होईल, किंवा चिरनेर महागणपतीकडे जाण्यासाठी हायवेवरून बायपास निर्माण करण्याचा एक आमचा मानस आहे. त्यासाठी प्रयत्न करून पर्यटकांसाठी जास्तीत जास्त सोयी तिथं उपलब्ध करून, तसंच आकादेवी हे एक आमचं तिथं पर्यटन स्थळ आहे, त्याची सुद्धा थोडासा विकास करून तिथं सुशोभीकरण करण्याचा विचार आहे. तिथे आता तात्पुरत्या स्वरूपाची एक रेलिंग केलेली आहे, पण ह्याच्या पुढे पण अशा ज्या काही सगळ्या गैरसोयी असतील गावाच्या, ती आपली एक सरपंच म्हणून एक जबाबदारी, सर्व जबाबदारी माझीच आहे समजून, अशी काही जी त्रुटी निर्माण झालेली आहे ती त्रुटी काढण्याचा प्रयत्न आपण नक्कीच. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिगोडे सरपंच आणि सदस्य पदासाठी चुरशीची झालेल्या लढतीत शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस आघाडीची भूमिका महत्वाची ठरली. यामध्ये थेट सरपंच पदासाठी काँग्रेसचे उमेदवार कीर्तिनिधी ठाकूर हे विजयी झाले, तर महाविकास आघाडीचे सर्व सदस्य निवडून आलेत. शुक्रवारी दिगोडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कीर्तिनिधी ठाकूर तर उपसरपंचपदी अभिजित ठाकूर यांची निवड प्रशासक सुरेंद्र पालव, ग्रामसेविका मत्स्यगंध पाटील यांनी जाहीर केली. सर्व सदस्यांना सोबत घेऊन सरपंचांसोबत गावाचा विकास करण्यासाठी अहोरात्र झोकून काम करणार असल्याचं यावेळी नवनिर्वाचित सरपंच कीर्तिनिधी ठाकूर यांनी सांगितलं. सर्वप्रथम मी माझे गाववाले जनता मतदार भगिनीनो, माझ्यासाठी जो मतदान थेट सरपंचसाठी निवडून दिलेला आहे त्यांचं प्रथम मी आभार मानते. कोळी बांधवांसाठी जो मी त्यांना आश्वासन दिलं आहे जेटी बांधण्याचा आणि रस्ते, ते मी पूर्वप्रथम त्यांना मी प्राधान्य देणार आहे. जो तलाव आहे, आमचे 2 तलाव आहेत, ते सुशोभीकरण करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. वादळवाला लाईव्ह साठी राजभंडारी यांच्यासह विशाल सावंत, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवाला लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.